वाळवा तालुक्यातील गावागावात खुलेआम गुटखा, सुगंधी तंबाखू, मावा, नशिला पानाची विक्री सुरू आहे। मात्र याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष आहे। तालुक्यातील अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत। गावागावात काही किराणा दुकानात पानपट्टीमध्ये गुटखा विकला जातोय। मोक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या सुगंधी अशा तंबाखू मिसून मावा विक्री केली जातोय। मावा घेण्यासाठी तरुण युवकांची रांग असते, तर इस्लामपूर शहर नशिला पानासाठी कुप्रसिद्ध झाले आहे। वेगवेगळ्या सुगंधी तंबाखू पदार्थ मिसून पान विक्री होते। नशिला पानाच्या आहारी अनेक तरुण गेले आहेत। गुन्हेगारी वर्तुळातील तरुणांमध्येही नशिला पानांचे अंमल आहे। तालुक्यातील पोलिसांकडून किरकोळ कारवाया करून पाठ थोपटली जाते, मात्र बडे मासे मुकाटच आहेत। असं असताना तरुणांचं आणि समाजाचं भविष्य ही चिंतेची बाब दिसून येते।